बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार संदीप भैया क्षीरसागर यांनी अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी मोफत तपासणी महाशिबिराचे आयोजन केले आहे. हे मोफत तपासणी महाशिबिर 1 महिना चालणार आहे. काल या शिबिराचे उद्घाटन आमदार प्रकाश सोळुंके यांच्या हस्ते करण्यात आले. या महाशिबिरामुळे बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना आधार मिळणार आहे. यावेळी आमदार बाळासाहेब अजबे, आमदार संजय दौंड, माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. त्यानिमित्ताने आज कुठल्या शिबिराचं इथं उद्घाटन झालेलं आहे आणि कशा पद्धतीने ते शिबिर? या कोविडच्या परिस्थितीमध्ये नेहमीप्रमाणे दादांनी वाढदिवस करायचं ठरवलं आणि मला असं वाटतं दादांना काम फक्त करायचं आहे. एखादं काम घेतल्यानंतर श्रेयसुद्धा घेत नाही, त्यानं वर्षातून हा सर्वच आमच्या सर्वसामान्य लोक कार्यकर्त्यांचा हा अनुभव आहे की त्या दिवशी दादाही कामात असतात आणि दुःखी ते स्वीकारत नाही. त्याची पोस्ट बघितल्यानंतर असं की कोविडच्या अनुषंगाने सामाजिक पातळीवरती आपल्याला कशी काम करता येईल या संदर्भातला कार्यक्रम घ्यायचा आम्ही ठरवलं. मग त्याच्यामध्ये आमचे डॉक्टर बालाजी जाधव असतील, अजितजी वरपे असतील, आम्ही सगळे एकत्र करून एनजिओग्राफी आणि एनजिओप्लास्टी 1 महिना मोफत आम्ही हे शिबिर करणार आहोत. आणि जसंच आम्ही हे जाहीर केल्यानंतर एका दिवसामध्ये 150 लोकांची नोंद झालेली आहे. मला असं वाटतं या महिन्यामध्ये जर आपण जर बघितलं तर 250 ते 300 एनजिओग्राफी आणि जर गरज लागली तर एनजिओप्लास्टी हा पूर्णपणे मोफत या वाढदिवसाच्या निमित्त आम्ही करणार आहोत. नागरिकांना काय आव्हान राहील जे आजारी रुग्ण आहेत त्यांना? नाही, हा खऱ्या अर्थाने तर या हॉस्पिटलचं उद्घाटन आदरणीय पवारसाहेबांनी केलं होतं आणि सामाजिक स्तरावरती काम करण्यासाठी नेहमीच गेले 2.5 वर्षापासून हॉस्पिटल काम करत आहे. आणि माझी विनंती आहे जे गरजू आहेत, ज्यांना खरंच अडचणी आहेत, त्यांनी लवकरात लवकर नोंद करून जो हा महिना आम्ही ठरवला आहे त्या महिन्यामध्ये या एनजिओग्राफी किंवा एनजिओप्लास्टीच्या पूर्णपणे सुविधा आपण